नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण धारा विद्युत हा घटक ओपा या टीमद्वारे एनएमएमएस या परीक्षेसाठी अभ्यासत आहोत. त्यामुळे याच्यामध्ये जे घटक आहेत ते अगदी वेगळ्या पद्धतीने मांडणी केलेले आहेत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा ट्रेस हा विभवांतर म्हणजे काय, विद्युत धारा म्हणजे काय, त्याची एकके, त्याच पद्धतीने विद्युत घटांचे प्रकार आणि ते कशापासून बनलेले आहेत, त्यापासून आपल्याला किती विभवांतर मिळते, तो पुनर्प्रभारित करता येतो का, या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्यानंतर विद्युत परिपथ म्हणजे काय, त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो आणि विद्युत धारा व त्याचा चुंबकीय परिणाम याचा सुद्धा अभ्यास आपण या घटकामध्ये केलेला आहे. त्याच पद्धतीने विद्युत घंटेचे कार्य कसे चालते, या सर्व घटकांचा अभ्यास आपण या प्रकरणामध्ये केलेला आहे. आपल्याला इथे जो घटक शिकवला आहे तो आता फक्त एनएमएमएस परीक्षेसाठी नाही तर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयोगी येणार आहे. त्यामुळे लक्षपूर्वक ऐका. धन्यवाद.